नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा घेतलेला आहे, ज्यामध्ये एज्युकेटर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवू शकता आणि पैसे कमवण्याचे 8 मार्ग सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, जेणेकरून सध्याची जी शिक्षक भरती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात चिंताग्रस्त वातावरण आहे, त्यामध्ये त्यांना एक जीवनाचा जगण्याचा एक वेगळा मार्ग सुद्धा निर्मिती करू शकतात ते. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही अवलंब केला तर तुमच्या यशोशिखरावर तुम्हाला जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग सुद्धा यामध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर तुमच्या असलेल्या अडचणी या कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा, ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करूनही घ्या, कारण त्यानंतर तुम्हाला असेच महत्वपूर्ण अपडेट्स हे वेळच्या वेळी प्राप्त होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रामधील शिक्षक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेद्वारे होणारी शिक्षक भरती आणि शासकीय नोकरी यामधील चिंता शाश्वत आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजची न्यूजपेपरची न्यूज तुम्ही वाचली असेल तर जवळपास खूप जास्त वर्ग जो आता तरुणांच्या कालावधीमध्ये बेरोजगारपणाची जी महत्वाची अडचण आहे, त्यामुळे अगदी लाखो तरुण बेरोजगार आहेत आणि चिंतेमध्ये आहेत. तर त्यामुळे मला वाटलं की हा व्हिडिओ आपण बनवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण बरेच जण हे शिक्षकी पेशा करिता सध्या 8 वर्षापासून कमाई करिता वाट पाहत आहेत, जेणेकरून आपल्या स्वतःचं अर्थार्जन करावं आणि स्वतःची सुद्धा एक स्टेटस निर्माण करावं. तर आता तुम्हाला मी काही महत्वपूर्ण मार्ग सांगते, जे तुम्हाला पटले तर तुम्ही त्याद्वारे तुमचा वेळ हा इतर गोष्टीमध्ये स्ट्रेसमध्ये न घालवता त्याचा तुम्ही एक कमाईमध्ये कन्वर्जन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये वेगवेगळे जे मार्ग आहेत त्याचा आपण पूर्ण डिस्क्रिप्शन घेणार आहोत. तर महत्वाचं म्हणजे तुम्ही ऑनलाईन रित्या घरी बसल्या सुद्धा हे गोष्टी करू शकता आणि त्या मार्गांची चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत. सर्वात पहिला मार्ग आहे, तुम्ही एज्युकेशनल वेबसाईट करू शकता. बरेच विद्यार्थ्यांचं शिक्षण एमए बीएड पीएचडी पर्यंत झालेलं आहे, परंतु जे शासनाची उदासीनता आहे त्यामुळे सध्या त्यांच्या शिक्षणाचा कोणत्याही प्रकारची अर्थार्जन त्यांना करता येत नाही. त्यांच्याकरिता अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे, ते स्वतःचे नोट्स काढून त्याला व्यवस्थितरित्या तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या पीपीटीमध्ये व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या अपलोडिंग करता येईल. तर जवळपास एज्युकेशनल वेबसाईट काढण्याकरिता असलेली महत्वपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. जर तुम्हाला हवी असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, त्यासाठी वेगळा व्हिडिओ मी नक्की बनवेल. आणि एज्युकेशन वेबसाईट बनवून त्यावर जर तुम्ही तुमची महत्वाची माहिती ही रोजच्या रोज पोस्ट वाईज अपलोड करीत असाल तर तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने कमाई होण्याचा चान्सेस आहे, कारण तिथे सुद्धा ऍड येतात आणि ऍडवर जशा पद्धतीने लोक पाहतात त्यानुसार आणि तुमच्या पेजला जसे व्हिजिट करतात त्यानुसार तुम्हाला पेमेंट ही मिळत असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक महत्वपूर्ण मार्ग जो आता भारतामध्ये सुद्धा आलेला आहे, की तुम्ही फेसबुकवर सुद्धा एज्युकेशनल व्हिडिओज अपलोड करून पैसे कमवू शकता. ज्या पद्धतीने युट्यूबचा सुद्धा काही गाईडलाईन्स आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला फेसबुकच्या गाईडलाईन्सचा अभ्यास करावा लागेल आणि त्या गाईडलाईन्समध्ये तुमचे व्हिडिओज हे अपलोड करून सुद्धा त्याला तुम्ही मॉनिटाईज करून त्यावर सुद्धा कमाईही करू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वपूर्ण ही माहिती आहे आणि त्याद्वारे तुम्ही स्वतःची कमाई चालू करू शकता. त्याचबरोबर एमएक्स प्लेअरवर सुद्धा तुम्ही क्रिएटर बनू शकता. एमएक्स प्लेअरवर सुद्धा युट्यूब सारखा ज्या पद्धतीने एज्युकेशनल व्हिडिओज अपलोड केले जातात त्या पद्धतीने एमएक्स प्लेअरवर सुद्धा तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओज हे अपलोड करता येतात. त्याचबरोबर ऑनलाईन युट्यूबवर सुद्धा तुम्हाला अभ्यासाबद्दल व्हिडिओज अपलोड करता येतात आणि या युट्यूबवर सुद्धा तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज मध्ये इंटरेस्टेड असाल तर त्यावर सुद्धा व्हिडिओज बनवता येतात. किंवा तुम्हाला इतर कोणतेही नॉलेज असेल जे जगावेगळं असेल, तुमचं युनिक असेल, ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. सुरुवातीला तुम्हाला काही महत्वपूर्ण अडचणी येतील, म्हणजे मॉनिटाईज नसताना सुद्धा तुम्हाला व्हिडिओज अपलोड करावे लागतील रेग्युलर होऊन, आणि जेव्हा तुमचं एकदा चॅनलला मॉनिटायझेशन प्राप्त झालं तर तुम्ही इकडे अर्निंग करता करता सुद्धा व्हिडिओज अपलोड करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, काही एज्युकेशनल वेबसाईट आहेत ज्यावर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली की तुम्हाला ते तिथे रेटिंग करतात आणि त्या रेटिंग नुसार तुम्हाला ते डॉलर स्वरूपात पैसे हे देत असतात. तर तुम्ही अशा एज्युकेशनल वेबसाईट सुद्धा सर्च करून त्यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेलं तुमच्या नॉलेजचा फायदा घेऊन तिथले आन्सर्स देऊन, त्याचबरोबर बरेच ऍप आहेत त्यामध्ये सुद्धा प्रश्नाचे आन्सर देऊन सुद्धा कमाईही करता येते. त्यानंतर स्वतःचे ई बुक्स किंवा नोट्स तुम्ही काढू शकता. स्वतःचे नोट्स तुम्ही अगदी लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये सुद्धा काढून ठेवू शकता आणि त्याला व्यवस्थितरित्या ई बुकमध्ये कन्वर्ट करून त्याचा ऑनलाईन विक्री करू शकता. जर तुम्हाला ई बुक कसं बनवायचं याविषयी माहिती हवी असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया.
त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आणि अकॅडमीवर सुद्धा एज्युकेटर म्हणून बनून त्या एज्युकेशनल व्हिडिओचं सुद्धा मॉनिटाईज करून घेऊ शकता आणि त्याकरिता आवश्यक असलेली माहिती सुद्धा तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ऍट अ टाइम दोन गोष्टी करू शकता. एक एज्युकेटर बनलात, म्हणजे स्वतःचे नोट्स काढलात, कोणतीही गोष्ट तुम्ही केलात तर तिथे तुम्ही स्वतःचा अभ्यास सुद्धा रेग्युलरली चालू ठेवू शकता. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुमचा स्वतःचा सुद्धा चालू राहू शकतो आणि त्याचबरोबर तुम्हाला अर्थार्जनही होईल आणि इतरही कोणत्याही तुम्हाला जॉब नाहीये किंवा जॉबलेस आहे ही स्वरूपाची शंका किंवा चिंता तुमच्या डोक्यात राहणार नाही. आणि कसं असतं, ऑनलाईन एज्युकेटर म्हणून सुरुवातीला तुम्ही कुठेही जिथे तुम्ही काम कराल, फेसबुकवर कराल, युट्यूब कराल किंवा कुठेही कराल, तिथे तुम्हाला सुरुवातीला अर्निंग खूप कमी असते. परंतु जेव्हा तुमचा एकदा व्यवस्थित असा जम बसेल, तिथेच काय कुठलेही बिझनेस सारखं तेच आहे, जम बसल्यानंतर बिझनेसमध्ये बी तेच असतं की जम बसल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये हळूहळू ग्रो हा मिळत असतो. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही एज्युकेटर म्हणून तुमचं एज्युकेशनल नॉलेज हे खूप चांगलं असेल तर तुम्ही थोडक्यापासून कुठंपर्यंतही जाऊ शकता, कुठपर्यंतही तुमची अर्निंगची इन्कम ही होऊ शकते. त्याचबरोबर युडेमी म्हणून एक साईट आहे, या युडेमी साईटवर सुद्धा तुम्ही तुमचे बनवलेले कोर्स हे विक्रीकरिता ठेवू शकता. तुमचा जर चांगला पुटअप असेल, तुमच्या एज्युकेशनल व्हिडिओजला छान डिमांड असेल तर ते तुम्ही करू शकता आणि ते तुम्हाला चेकअप करण्यासाठी तुम्ही युट्यूबवर रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करून ते नॉलेज तुम्हाला मिळू शकते की कोणतं नॉलेज तुमचं अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आवडतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असे मुद्दे पाहिले जे तुम्हाला एज्युकेटर म्हणूनही आणि तुमचा अभ्यास करता करताही तुम्हाला उपयुक्त असे ठरू शकतात. त्याचबरोबर असे बरेचसे मार्ग आहेत, ते आपल्याला सांगायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि सोपे असे 8 मार्ग यामध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली लाईक करायला आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना मात्र हा व्हिडिओ शेअर करायला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.